रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. माथेरानला खरी गरज वृक्ष संवर्धनाची. नगरपालिका, रेल्वे आणि स्थानिक नागरिकांसह वनविभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता. मोठ्या प्रमाणात होते जमिनीची धूप. सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेले माथेरान आपल्याला ज्ञात आहेच. टुमदार उंचावर वसलेले माथेरान सध्या जमिनीची धूप आणि त्यात झाडे कोसळण्याच्या संकटात सापडले आहे. माथेरानमध्ये नेहमीच पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते. 150 वर्षापूर्वी माथेरानचा शोध लागला, त्यावेळी मोठ्या प्रमाणात वनराईने नटलेले माथेरान होते आणि आत्ताचे माथेरान यात खूप मोठे अंतर आहे. या सगळ्या ऱ्हासाला नुसते इथले रहिवासी जबाबदार आहेत असे नाही, तर स्थानिक वनविभाग सुद्धा तेवढा जबाबदार आहे. माथेरान म्हणजे माथ्यावरील रान, तर ते जर आपल्याला टिकवायचं असेल तर माथेरानची वनसंपदा हीच खरी माथेरानची संपत्ती आहे. हे जेव्हा माथेरानमधील वनविभाग, नगर परिषद आणि रेल्वे खात्यामध्ये जे आपल्याला जाताना मुळं अशी रस्त्यावर उभी पडलेली दिसतात आणि ही शेकडो वर्षाची वृक्ष ही त्यांना आधार नसल्यामुळे दर पावसाळ्यात कोसळत आहेत आणि त्यांच्याकडे आपल्याकडे डोळे असून आपण दुर्लक्ष होत आहे. आपली जरी डोळे असले तरी बुद्धी आंधळी न करता आपल्याला ही वृक्ष संपदा येणाऱ्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने जर वाचवली तरच खरं माथेरानची वृक्ष संपदा ही वाचेल. वृक्षारोपणाबरोबर त्याच्या 10 पटीने वृक्ष संवर्धनाची गरज आहे. असं हे शेकडो वर्षाचं एक झाड वाचवणे म्हणजे 10 झाडं वाचवण्यासारखं आहे. कारण एक झाड पडलं तर जवळजवळ 10 झाडं घेऊन खाली जर मुळासकट पडलं की सगळे 10 झाडांना बाधा पोचते. त्यामुळे 100 झाडं लावली तर 1000 झाडं लावण्याचं आपल्याला पुण्य लाभेल आणि ते नगर परिषद, वनविभाग आणि जे रेल्वे किंवा इतर संबंधित संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून जर केल्यास आगामी कालखंडात माथेरान वाचेल. नाही तर माथ्यावरील रान नष्ट होऊन फक्त बोडका माता हे 10 वर्षात आपल्याला काय म्हणतात दुर्दैवाने म्हणण्याची पाळी येऊ नये. त्यासाठी हे आपल्याला वृक्ष संवर्धनाची खरी गरज हे वृक्षारोपणाबरोबर आहे. हे सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून लक्षात घ्यावे हीच कळकळीची विनंती करतो. मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये अतिवृष्टी होते, त्यात झाडे कोसळणे आणि उघडीमुळे असलेली झाडे यांचे प्रमाण जास्त आहे. 2005 साली जी अतिवृष्टी झाली त्यात झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच, त्याचबरोबर मातीचीही धूप मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे नुसते वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यासाठी त्यांचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. 2005 साली 26 जुलैला जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये हा माझ्या मागचा भाग सगळा वाहून गेला होता. त्यानंतर रेल्वेने ही रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी जे काम केलं त्यामध्ये हे महत्त्वाचं काम केलेलं आहे. ही माती वाहून जाऊ नये म्हणून गॅबियन वॉल केलेली आहे दगडाची. अशा प्रकारच्या गॅबियन वॉल ह्या काही ठिकाणी राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण केल्या तर माथेरानचा हा ट्रॅक वाचेल. येणाऱ्या काळात ट्रॅकला कुठलंही नुकसान होणार नाही आणि फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होण्यापासून थांबेल, सगळं जंगल थांबेल. 500-500 वर्ष जुनी झाडं आहेत, ही झाडं केवळ ह्या इरोजनमुळं किंवा ह्या जमीनच्या धुपीमुळे वाहून जाऊ शकतात, ती थांबतील आणि पर्यावरणाचा फार मोठा बचाव होईल. आता माथेरानला वाचवण्यासाठी माथेरानमधील स्थानिक स्वराज्य संस्था, वनविभाग, रेल्वे आणि रहिवासी यांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. चंद्रकांत सुतार, रायगड मिरर, माथेरान.